नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 टोब्रियन, पर्याय क्रमांक 2 सुंदरबन, पर्याय क्रमांक 3 माकुल, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 2, ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असायला पाहिजे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 600. कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या कमीत कमी 600 एवढी असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोणास म्हणतात. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरपंच, पर्याय क्रमांक 2 तलाठी, पर्याय क्रमांक 3 उपसरपंच, पर्याय क्रमांक 4 ग्रामसेवक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रामसेवक. यांना ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 5, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण कोण ठेवतो. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जिल्हा अधिकारी, पर्याय क्रमांक 2 पंचायत समिती सभापती, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आहे तहसीलदार, व पर्याय क्रमांक 4 आहे गटविकास अधिकारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गटविकास अधिकारी. हे पंचायत समितींच्या अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवतात. प्रश्न क्रमांक 6, दिल्ली सुलतानशाहीतील पहिले मुस्लिम शासक कोण होती. महिला मुस्लिम शासक कोण होती असा प्रश्न आहे. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हमीदा बेगम, पर्याय क्रमांक 2 रजिया सुलतान, पर्याय क्रमांक 3 मुमताज महक, पर्याय क्रमांक 4 बीबी का राणी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 रजिया सुलतान ही दिल्ली सुलतानशाहीतील पहिली मुस्लिम महिला शासक होती. प्रश्न क्रमांक 7, संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत कमाल सदस्य संख्या किती आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोकसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेचे म्हणजे संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभा या सभागृहामध्ये 552 एवढी सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये हरित क्रांती कोणी घडवून आणली. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर वर्गीस कुरियन, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अशोक वर्मा, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर स्वामीनाथन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारतामध्ये हरित क्रांती घडवून आणलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भरतनाट्यम हे प्रसिद्ध भारतीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक, व पर्याय क्रमांक 4 आहे तामिळनाडू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू. भरतनाट्यम हे तामिळनाडू या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतात भूदान चळवळीचे नेतृत्व कोणी केले. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी, व पर्याय क्रमांक 4 आहे विनोबा भावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विनोबा भावे यांनी भारतात भूदान चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, बेकिंग पावडर याचे शास्त्रीय नाव काय. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सोडियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम सल्फेट, पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम हायड्रोऑक्साईड, व पर्याय क्रमांक 4 आहे सोडियम बायकार्बोनेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर होय. प्रश्न क्रमांक 12, मनुष्याला त्वचारोग व रातांधळेपणा हा कशाच्या कमतरतेमुळे येतो किंवा होतो. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व अ, पर्याय क्रमांक 2 जीवनसत्व ब, पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व क, व पर्याय क्रमांक 4 आहे जीवनसत्व ड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे मानवाला रातांधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 13, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे. या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन, पर्याय क्रमांक 4 लंडन.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक 1945, पर्याय क्रमांक 2 1919, पर्याय क्रमांक 3 आहे 1955, पर्याय क्रमांक 4 आहे 1925. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1919. या वर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5 एप्रिल. प्रश्न क्रमांक 15 पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5 एप्रिल, पर्याय क्रमांक 2 9 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 आहे 26 नोव्हेंबर व पर्याय क्रमांक 4 आहे 12 जानेवारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 जानेवारी. या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16, भारतीय रेल्वेने 2 जुलै 2020 रोजी चालवलेल्या सर्वात लांब पल्ल्याच्या मालगाडीचे नाव काय. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विशाखा, पर्याय क्रमांक 2 शेषनाग, पर्याय क्रमांक 3 अजिंठा, पर्याय क्रमांक 4 मोटोरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेषनाग. भारतीय रेल्वेने 2 जुलै 2020 रोजी चालविलेल्या सर्वात लांब पल्ल्याच्या मालगाडीचे नाव काय आहे. तर शेषनाग हे आहे. प्रश्न क्रमांक 17, शकुंतला देवी यांची विक्रमी नोंद 2020 गिनीस बुकमध्ये करण्यात आली या कशासाठी प्रसिद्ध आहेत. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 थोर गणिततज्ञ, पर्याय क्रमांक 2 प्रसिद्ध वैज्ञानिक, पर्याय क्रमांक 3 आहे व्याख्यात धावपटू व पर्याय क्रमांक 4 आहे प्रसिद्ध संगीतकार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थोर गणिततज्ञ. शकुंतला देवी ज्यांची 2020 गिनीस बुक या बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे तर त्या थोर गणिततज्ञ आहेत. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील गंगापूर हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बनवले आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रवारा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 वैनगंगा, पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी. या नदीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गंगापूर हे मातीचे धरण बनविण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 बिरसा मुंडा, पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रह या सत्याग्रहाचे नेतृत्व केले आहे किंवा त्यांनी या सत्याग्रह केलेला आहे. या सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20, क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकास कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात येते. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 क्रीडा स्पर्धा, पर्याय क्रमांक 2 अर्जुन पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 आहे ध्यानचंद पुरस्कार, पर्याय क्रमांक 4 द्रोणाचार्य पुरस्कार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्रोणाचार्य पुरस्कार. या पुरस्काराने क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकास गौरविण्यात येते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.